जय हिंद जय महाराष्ट्र। मित्रांनो, मी आज एक व्हिडिओ बनत आहे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ MSF बद्दल। आणि मी काही डाटा कलेक्ट केलेला आहे, ज्यांनी जे 50 वाल्यांचं जे मुद्दा चालू आहे त्याबद्दल मी बोलायलो। कारण खूप मुलं बघितले, मी यूट्यूबला कमेंट करायले जे MSF बद्दल व्हिडिओ बनवित की सर असं असं का झालं, पण ते कुणीच उत्तर देईना झालं। त्याचं उत्तर न द्यायचं कारण एक आहे की ते लोक सध्या MSF मध्ये कार्यरत आहेत आणि MSF एक उसूल आहे, जी कार्यरत आहेत ते त्याच्याबद्दल बोलू शकत नाही। पण आपण तर कार्यरत नाव आपण तर बोलू शकतो। आणि मी बोलणार किती विद्यार्थी त्यांनी सिलेक्ट केले आहेत, फायनलिस्टमध्ये 7000 विद्यार्थी त्यांनी सिलेक्ट केले आहेत, बरोबर आहे का? त्यामध्ये 1000 जागा होत्या जी 50 मिनिटवाल्यांना घेणार होते, ते बरोबर आहे, सगळ्यांना माहीत आहे इथपर्यंत। आता त्या 1000 विद्यार्थ्यांमध्ये तुम्हाला माहिती आहे का त्यांनी 0 मार्क पडले नाही, किती विद्यार्थी घेत आहेत माहिती आहे का? 427। म्हणजे ह्याच्या थोडं पुढे जाऊ शकतो, थोडं महागाई मोठा मोठा अंदाज मी काढले, म्हणजे कॅल्क्युलेशन केलं 427 विद्यार्थी आहेत, पुढे मागू होऊ शकत्या। आणि टोटल 7000 म्हणजे 5000 जी वेटिंगला ठेवले का, त्याच्यामध्ये बी किती ठेवलेत माहिती का शून्यवाले? त्याच्यामध्ये 2606 विद्यार्थी कमी जास्त होऊ शकते, थोडे 101 गॅप होऊ शकतं, एवढे विद्यार्थ्यांनी वेटिंगला ठेवले। आता मला सांगा जे आपण आहो जी 50 लेखी प्लस मार्क पडून आपलं कसं लागणार? एवढे विद्यार्थी हे बघाय, 427 आणि 2606 विद्यार्थी किती होते ह्याचा अंदाज सगळ्यालाच माहीत आहे किती होते।